संघाच्या सांस्कृतिक कट्ट्या अंतर्गत सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि मराठी बिग बॉस 2 मधील स्पर्धक सुरेखा पुणेकर यांच्याशी मुक्त संवाद साधण्याचा कार्यक्रम पत्रकार संघात आज पार पडला. लावणी सम्राज्ञी आणि मराठी बिग बॉस 2 मधील स्पर्धक सुरेखा पुणेकर यांनी आज मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी बिग बॉस 2 मधील आपले अनुभव सांगितले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. बिग बॉसच्या घरात होते 6 आठवडे. 6 आठवड्यामध्ये चांगला वाईट, अतिशय वाईट, अतिशय चांगला सगळा मला अनुभव तिथे आलेला आहे. बिग बॉसच्या घरात जाताना आम्ही 15 जण कंटेस्टंट होतो. त्यावेळेस 15 एकमेकाच्या डोळ्यावरती येऊन दिलं नाही की बघून दिलं नाही की आमच्या बाबा पत्नी कोण आहे हे जाणून दिलं नाही. तोंडाला मास्क लावायचे बाहेर नेताना, व्हॅनिटीच्या खाली आलं की तोंडाला मास्क, एक पाठ राखी मागे असायची, दोन कधी कधी दोन दोन असायच्या, आणि डोळ्याला पट्टी बांधायची की काहीच दिसत नाही. ह्या सेटहून त्या सेटवर जाताना सुद्धा गाडी असायची, इनोवा गाडी असायची, त्या गाडीमधून घेताना सुद्धा दोघी दोघी धरून डोळ्याला पट्टी आणि असं धरून बसवायचे गाडीमध्ये. कळत नव्हतं बाहेरचं जग काय आहे ते आणि कोण प्रतिस्पर्धी आहे हे सुद्धा कळत नव्हतं. पण ज्यावेळेस मला रात्रीच्या 1:30 ते 2:30 दरम्यान मला नेण्यात आलं आतमध्ये, बिग बॉसच्या घरात सोडण्यात आलं, त्यावेळेस सगळे मला दिसले. किशोरी शहाणे, नेहा, विना, रुपाली, पराग, बरेचसे सगळे प्रतिस्पर्धी कोण आहेत ते दिसले. आज गेल्यानंतरच दिसले पण आधी नाही दिसले. तर सुरुवात झाली राहण्याची आमची, ज्याच्या त्याच्या जागा ज्याने त्यांनी पकडल्या आणि जे काय भांडणाला सुरुवात झाली, इतके भांडणं 3-4 दिवस तर सतत भांडणं चालू होते. बिचकुले कोणतरी काहीतरी बोलायचा, मी त्याला बोलायचे, तो मला बोलायचा, बाकीचे कलावंत सगळे एकमेकाला बोलायचे, सगळे भांडणंच भांडणं. मग कुणी स्वयंपाक करायचा, कुणी काय करायचा. तर मी सगळ्यांना पत्रकारांना सांगू इच्छिते, सकाळी सकाळी किचनची ड्युटी माझ्याकडे होती, मी 2 भाज्या करायचे. पण ते का दाखवलं नाही, कोण म्हणतं केला, कोण म्हणतं नाही केला. पण मी गरम गरम चपाती कलावंतांना खायला द्यायचे. पण एवढं होतं की माझं नाव, माझी कीर्त त्यांना सगळ्यांना माहीत होती, म्हणून मला कुणी माझ्या अंगावर धावून आलं नाही की मला बोललं नाही, मला कुणी दुखवलं नाही. पण माझं निंदा करायचे ते कळायचं, पण बोलू शकत नव्हते. का? तर आपल्याला रिस्पेक्ट देतात. मला बिग बॉस सुद्धा रिस्पेक्ट द्यायचे, कलर्स मराठीने चांगला रिस्पेक्ट दिला. आणि सतत भांडणं आणि तो कालवा आणि ते सगळं टेन्शन व्हायचं सतत 24 तास. जो माणूस 15 माणसं त्या घरामध्ये आहेत, 15 ही माणसं 24 तास झोपेपर्यंत, मला तर वाटतं झोप नीट लागते की नाही काय माहिती, झोपेपर्यंत टेन्शन मध्ये असतात.